इतकी समृद्ध इतकी सुंदर भाषा कुठचीच नाही आहे. भीती आता एवढीच आहे. आपली मराठी भाषा आपल्याला टिकवलीच पाहिजे आणि टिकवणं किंवा जगवणं ही आपल्या हातात आहे, आपल्या समस्त मराठी माणसांच्या हातात आहे, आत्ताच्या पिढीच्या हातात आहे. मधुरव बोरुते ब्लॉग या नाटकाचा नुकताच एक प्रयोग राजभवन इथं पार पडलेला आहे आणि आत्ता माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिचे सासरे अर्थातच ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम सर आत्ता आहेत. सर, एकतर मनापासून तुमचं एकतर अभिनंदन. तुमच्या सगळ्यांच्याच पाठिंब्याशिवाय या सगळ्याच गोष्टी झाल्या नसत्या किंवा त्या सगळ्या गोष्टी आकाराला आल्या. प्रत्येकाची तुमच्या कुटुंबाची यामध्ये मेहनत आहे. काय सांगाल, आज राजभवनसारख्या ठिकाणी आज एक वेगळा प्रयोग झालेला आहे. खरं सांगू का, पाठिंबा आपण आपल्या प्रत्येकजण आपण आपल्या घरामधल्या मुलांना पाठिंबा देतोच की चांगलं काही करत असेल तर. हे काही वेगळं काही मी केलं असं नाही मला मला वाटतं की आपलं कर्तव्य असतं की पाठिंबा दिलाच पाहिजे आपली मुलं जर काही चांगलं करत असतील तर. आणि पुन्हा त्यात आणखीन ॲडिशनल हे म्हणायचं तर आम्हीसुद्धा सगळे रंगभूमीवरचेच, मराठी रंगभूमीवरचे. मी काय किंवा तिचे वडील प्रदीप वेलणकर काय, ती फॅमिली, आमची फॅमिली अभिजित, तर त्यामुळे याच्यासाठी वेगळं असं विशेष काही केलं म्हणतो. नसतं केलं तर मग विशेष झालं असतं, पाठिंबा नसता तर. पण आज अभिमान वाटतो, मधुराचा वाटतोच. मधुरव बोरुते ब्लॉग या नाट्यानुभवाचा, नाट्यप्रयोग नाही, नाट्यानुभव माझ्यासाठी खूप खूप कौतुक वाटतं, अभिमान वाटतो की आज 8-1 प्रयोग झाले असेल मला वाटतं. मग इतक्या लवकर इथल्या कोणीतरी लोकांनी पाहिलं आणि त्यांनी आपले राज्यपाल कोश्यारी यांच्या कानावर घातलं आणि त्यांनी ताबडतोब आमंत्रण दिलं की मधुरव बोरुते ब्लॉगचा प्रयोग आपल्याकडे दरबार हॉलमध्ये व्हायला हवा आणि स्पेशल इन्व्हायटीजसाठी, म्हणजे मंत्रालयातली माणसं आणि बाकी मोठमोठे पाहुणे म्हणा या सगळे, आणि त्यांच्यासमोर आज हा प्रयोग सादर झाला. का अप्रतिम प्रयोग आहे, नाट्यानुभव आहे माझ्या दृष्टीने. मी 4-5 वेळा पाहिलाच आहे. जोपर्यंत मी मधुरव बोरुते ब्लॉग पाहिला नव्हता तोपर्यंत मला सारखं कंटिन्यू वाटायचं की माझी मराठी भाषा ना, माझा जीव खूप आहे माझ्या मातृभाषेवर. पण त्याचं मला वाटते, मला असं वाटायचं की ज्ञानेश्वर माऊलींपासून सुरू झालं, हा माझा अडाणीपणा म्हणेन. पण हे पाहिल्याच्या नंतर कळलं की अरे, ज्ञानेश्वर माऊली तर मराठी भाषेचा उगम झाला तेव्हापासूनच्या अर्ध्या वाटेवर ज्ञानेश्वर माऊली आले. म्हणजे मराठी भाषेचा उगम हा 2000 वर्षांपूर्वीपासूनचा आहे. तिची मातृ, तिची माता संस्कृत असेल आहेच, पण तो उगम 2000 वर्षापूर्वी झाला आणि ज्ञानेश्वर माऊली नंतर आले आणि त्यांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी आपली आज आपण जी बोलतो ती मराठी भाषा आणली. तर हा इतिहास जेव्हा मी पाहिला आणि इतक्या सुंदर पद्धतीने सादर करण्यात आला रे, संगीतातून, नृत्यातून, भाषणांमधून, डायलॉग्समधून, की असं वाटतं की अरे खरंच की अरे किती मस्त आणि विलक्षण आहे. म्हणजे हा अनुभवच अप्रतिम आहे. म्हणजे मी आज कितव्यांदा, 4th-5th पाहिलं, पण मला तरी नवीन काहीतरी वाटतं. आणि हे काही काय नवीन काय काय गोष्टी आणतात पुन्हा दुसऱ्या अंकात म्हणा, पहिल्या अंकात, त्याच्यातनं अरे हे तर अरे बापरे असंही आहे का. म्हणजे आज आणखीन एक गोष्ट कळली की आज अख्ख्या जगामध्ये एवढ्या भाषा बोलल्या जातात त्यात मराठीचा नंबर 11 आहे. अरे केवढी मोठी गोष्ट आहे. आज मुळात भीती आता एवढीच आहे मी एक मराठी म्हणून की आपली मराठी भाषा आपल्याला टिकवलीच पाहिजे, टिकलीच पाहिजे. आणि टिकवणं किंवा जगवणं ही आपल्या हातात आहे, आपल्या समस्त मराठी माणसांच्या हातात आहे, आत्ताच्या पिढीच्या हातात आहे, शाळेत जाणाऱ्या पिढीच्या आणि तरुणाई म्हणजे जी कॉलेजमध्ये आहे ती, की इतकी समृद्ध इतकी सुंदर भाषा कुठचीच नाही आहे. म्हणजे आय एम सॉरी, मी फार स्पष्ट बोलतो, पण हिंदीसुद्धा नाही किंवा आमची समृद्धच आहे भाषा आहे, त्याला काही इलाज नाही. आणि आम्हाला गर्व आहे, मला स्वतःला अतिशय गर्व आहे माझ्या मराठी भाषेचा, मातृभाषेचा. तर मला नेहमी वाटतं की ना, भीती वाटते की नको रे ही लोप पावता कामा नाही, कारण आपल्या आता रोजच्या बोलीभाषेत एवढे इंग्रजी शब्द यायला लागलेत, मराठीमध्ये एवढे हिंदी शब्द यायला लागलेत, सिनेमातले काय काय शब्द यायला लागलेत, म्हणजे साध्या साध्या संस्कृती कार्यक्रमांमध्ये सुद्धा यायला लागलेत. पण ते ठीक आहे, ते असो, तो एक एंटरटेनमेंटचा भाग झाला. पण नाही, हे शुद्ध असताना अशुद्धीकरण होता कामाने. मी असं नाही म्हणत की अगदी व्याकरणात्मकच मराठी, पण मराठीच बोललं पाहिजे. भाषा ही संवादासाठी असते, पण ती मराठीतच संवाद होता आहे की लहेजा असू दे ना वेगवेगळा, सातारचा लहेजा वेगळा, कोल्हापूरचा वेगळा, आणखीन मध्य प्रदेशमधला लहेजा वेगळा, कोकणातला वेगळा,
गोव्यातला वेगळा असू दे, पण भाषा तीच आहे, आई आमची एकच, भाषा वेगळ्या असल्या तरी. तर ही या आई आईला खूप सांभाळायला पाहिजे, खूप प्रेमाने सांभाळायला हवं असं मला नेहमी वाटतं. आणि आणखीन काय सांगू, समस्त मराठी नुसत्या नाट्यरसिकांनी नाही तर समस्त मराठी भाषिकांनी, ज्यांची मातृभाषा मराठी आहे, घराघरातल्या आई वडिलांनी सगळ्यांनी घरामध्ये आवर्जून आपलीच भाषा वापरावी, मुलांना उत्तेजन द्यावं, जा बघा बोलू ते. आणि या नाटकाचा प्रयोग खरंच सांगतो, निव्वळ रंगमंदिरात वगैरे नाही तर कॉलेजेसमध्ये व्हायला पाहिजे, वेगवेगळ्या उत्सवांमध्ये व्हायला पाहिजे, तर कुठेतरी जागृती होईल आपली, जी आता कुठेतरी थंड पडत चालली आहे निखाऱ्यांवरची राख आता फुंकून हे नाटक नक्की त्याच्यात पुन्हा ज्वाळा निर्माण करेल. आणि मला याच म्हणजे नाटकात तुम्ही सगळ्याच गोष्टी उलगडलेल्या आहेत, पण मला एक प्रश्न मला इकडे विचारायचा आहे, मधुराची या सगळ्यामधली मेहनत, तिची धावपळ आणि ह्या सगळ्याच गोष्टी साकार होताना तुम्ही पाहिलेल्या आहेत, काय सांगाल तिची पडद्यामागची मेहनत आणि पडद्यावरची, हे सगळं कसं होतं? बघ, म्हटलं तर प्रत्येक अभिनेता म्हण किंवा निर्माता म्हण हा झोकून देतो स्वतःला, एखादी निर्मिती करायची म्हटली, आवडली म्हटली, तसंच मधुराचंही आहे. पण विशेष म्हणजे मी मधुराला जेव्हा एकदा विचारलं होतं की काय, तर म्हणे पप्पा मी जेव्हा एम ए, आता मधुरा फ्लाईंग कलर म्हणजे 85% वगैरे असं काहीतरी तिला एम ए झाली पूर्ण, एम ए करताना मराठीतनं केलं तर मला कळलं की आपली भाषा किती जुनी आणि किती सुंदर आणि किती समृद्ध आहे. आणि तिची मैत्रीण समीरा, समीराने तर डॉक्टरेट केली आहे मराठीमध्ये, संस्कृतमध्ये म्हण आणि ड्रमॅटिक, ह्या दोघी मैत्रिणींच्या डोक्यामध्ये हा विचार आला, मधुराच्या डोक्यात विचार आला, आणि या दोघींनी मिळून एक सुंदर कल्पना आज साक्षात करून दाखवली. कौतुक तर खूपच आहे, केवळ मी तिचा सासरा आहे वगैरे म्हणून नाही, एक कलाकार म्हणून मला खूप खूप कौतुक वाटतं, कारण ही जिगर आहे, कारण हा काही व्यावसायिक नाटकाचा एकूण साचा नाही आहे हे नाटक म्हणजे, पण अतिशय विलक्षण आहे एवढं नक्की. कुठच्याही व्यावसायिक नाटकाला टक्कर देणार असं एक विलक्षण नाट्यानुभव आहे मधुराव बोरुते ब्लॉग. सर, मी तुमचे आभार मानतो, तुम्ही मनापासून तुम्ही बातचीत केलीस अल्ट्रा मराठी आणि मराठी बसोबत यासाठी, थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.